आज आपण वर्ग समीकरणाचा दैनंदिन जीवनातील उपयोग अभ्यासणार आहोत. बऱ्याच वेळेस तुमच्या मनात एक प्रश्न येत असेल की वर्ग समीकरण आपण का शिकावं. तर विद्यार्थी मित्रांनो, वर्ग समीकरण शिकणे आपल्याला गरजेचं आहे, कारण वेगवेगळ्या दैनंदिन जीवनात वेगवेगळ्या क्षेत्रात वर्ग समीकरणाचा अभ्यास केला जातो. जसे की मिसाईल उडवताना वर्ग समीकरणाचा वापर केला जात असतो. ॲथलेटिक्स मध्ये वेगावरून त्याची लांबी मोजण्यासाठी, अंतर मोजण्यासाठी वर्ग समीकरणाचा वापर केला जात असतो. त्याचप्रमाणे आपल्याला एखाद्या भूखंडाचा क्षेत्र असेल आणि त्या भूखंडाच्या तुकड्याचं लांबी किंवा रुंदी मोजायची असेल, त्यासाठी देखील आपण वर्ग समीकरणाचाच अभ्यास करत असतो. तर चला मित्रांनो, आज आपण वर्ग समीकरणाचा दैनंदिन जीवनातील अभ्यासावरून वर्ग समीकरण काय असतं ते अभ्यासूया.